घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम 80% पूर्ण झाले असे डॉक्टर कानन येळीकर यांनी सांगितले. घाटीत उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम 80% पूर्ण झाले आहे. यात 63.26 कोटींपैकी 20 कोटींची यंत्रसामग्री दाखल झाली आहे, तर 32 कोटींच्या यंत्रसामग्रीची ऑर्डर दिली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर 2017 मध्ये इमारत पूर्ण होणे अपेक्षित असताना अजूनही 20% बांधकाम अपूर्ण आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहाय्याने 150 कोटींच्या निधीतून घाटीत उभारण्यात येणाऱ्या 248 खाटांच्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचे कामकाज चालू आहे, अशी माहिती डॉक्टर कानन येळीकर यांनी दिली आहे. आपल्या इथे पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत जी सुपर स्पेशालिटी ब्लॉक आपल्याकडे जी इमारत आता तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये 8 विभाग आपल्याकडे मंजूर झालेले आहेत. जसं की कार्डिओलॉजी, कार्डिओथोरॅसिक, न्यूरॉलॉजी, न्यूरोसर्जरी, तसंच किडनी, न्यूरॉलॉजी आणि नेफ्रॉलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी आणि लहान मुलांचं न्यूनेटॉलॉजी. तर असे हे 8 सुपर स्पेशालिटी विभाग आपल्याकडे नव्याने सुरू होणार आहेत आणि त्यामुळे रुग्णांचा खूप फायदा होणार आहे. आपल्या एकाच प्रिमायसिसमध्ये सुपर स्पेशालिटी असल्यामुळे रुग्णांची योग्य ती काळजी घेतल्या जाणार आहे आणि ह्याच्यासाठी आता इमारतीचं काम बऱ्यापैकी पूर्णत्वास आलेलं आहे आणि यंत्रसामुग्रीसुद्धा येऊ लागली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नजीकच्या भविष्यामध्ये ही सुपर स्पेशालिटी ब्लॉक सुरू होण्यास काही हरकत नाही आणि जेव्हा किंवा हे सगळे आपले प्रयत्न पूर्ण होतील तर ही कार्यान्वित. औरंगाबादहून सिद्धेश्वर थोर, AIN न्यूज औरंगाबाद.